केंद्रातनं हे पैसे येणार आहेत, केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो, माननीय गडकरी साहेबांशी पण बोलतो, या सगळ्याचा उत्तम फॉलोअप ठेवून, चांगला समन्वय ठेवून, त्या अधिकाऱ्यांना लागणारे असतील तर जास्तीचं बळ तो कंत्राटदार देईल, ते BSNLच्या मंडळीनं काही माणसं हवी आहेत ते कंत्राटदार देईल, त्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोलसाठी काही माणसं देतील, पोलिसांना मदत होईल, अशा प्रकारचं समन्वयाची बैठक आज या ठिकाणी झाली. पण मी या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सांगितली की काही दिवसापूर्वी लंडनच्या रस्त्यावरनं फिरताना मला अनुभव आला की 200 किलोमीटरला सुद्धा गाडी हलत नाही, गाडीतल्या बसलेल्या माणसाच्या पोटातलं पाणी हलत नाही. मी त्या माझ्या ड्रायव्हरला विचारलं की बाबा रे, या अशा प्रकारचे रस्ते लंडनला बनतात, याचं कारण काय? त्याने सांगितलं की या ठिकाणचा असलेला रस्त्याचा कंत्राटदार हा इमानदार आहे. मला वाटतं आज देशाचा पंतप्रधान इमानदार आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इमानदार आहे. माझी विनंती आहे कंत्राटदारांना, तुम्ही पण इमानदार व्हा आणि चांगले रस्ते माझ्या जनतेला द्या, एवढी विनंती करायला मी या ठिकाणी आलो. समन्वय आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि मला विश्वास आहे पुढच्या 8-15 दिवसामध्ये पावसाने उघडीत दिल्यानंतर पुन्हा या ठिकाणचं काम जोरावं. पूर्वी कणकवलीमधला हा जो काही हायवे होणार होता, याच्यावर जे बॉक्सवेल ब्रिज होणार होतं, त्या ब्रिजची किंमत होती जवळजवळ 100 कोटी रुपये. माननीय गडकरी साहेबांना सांगून आपण या ठिकाणी सिंगल पिलरवरचं ब्रिज, हायटेन्शन ब्रिज करून घेतलं, याची आज जवळजवळ किंमत 450 कोटीपर्यंत जाणार आहे. 250 ते 300 कोटी रुपये देणाऱ्या माझ्या सरकारची आणि आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कंत्राटदारांनो, इमानदार व्हा आणि रस्ता चांगला करा आणि लोकांच्या सेवेला उपयोग